कष्टापासून मुक्ती हवी असेल तर त्यांची प्रार्थना करा, यांचा परामर्श स्वीकारा आणि या पर्वताच्या स्वामींची प्रार्थना करा. माझे एकच मनोरथ आहे आणि एकच लक्ष, विश्वविजय. याची सिद्धी अवश्य होईल लंकेश. महाराज, जेव्हा कधी मी आपणाकडून त्यांच्या विषयी काही जाणण्याचा प्रयत्न केला तेव्हा आपण मला कोणतेही उत्तर दिले नाही. का महाराज, असं मौन का साधलं आहे आपण? देवी कौसल्या, काही प्रश्नांची उत्तरं मौनच असतात. जेव्हाही आम्हाला आमच्या पुत्रांची आठवण होते किंवा त्यांच्याबद्दल वार्तालाप होतो तेव्हा आम्हाला खूप दुःख होते आणि आम्ही आमचे दुःख आणखी वाढवू इच्छित नाही आणि आपल्यालाही आणखी दुःखी पाहू इच्छित नाही. महाराज, म्हणजे आपण आपल्या पुत्रांना कधीच भेटायचं नाही, त्यांच्या सुखदुःखांचा समाचार कधीच घ्यायचा नाही? देवी कौसल्या, या संबंधात आम्ही कुलगुरु वशिष्ठांशी विचारविनिमय केला होता. त्यांचे म्हणणे आहे की आपण महर्षी विश्वामित्रांवर विश्वास ठेवायला हवा. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आपले कुमार उचित योग्यता प्राप्त करतील. नाही स्वामी, हा आपल्या कुमारांच्या योग्यतेचा प्रश्न नाही, हा एका मातेच्या ममतेचा प्रश्न आहे, आमच्या भावनांचा प्रश्न आहे, या अश्रूंचा प्रश्न आहे स्वामी, जे कधी थांबायचं नावही घेत नाहीत. आम्ही विवश आहोत कौसल्या, विवश आहोत. आम्ही आपले दुःख समजतो. राम लक्ष्मणाच्या प्रतीक्षेशिवाय आपण काहीही करू शकत नाही. जेव्हा जेव्हा या संबंधात महाराणी कैकेयींशी वार्तालाप होतो तेव्हा त्या हेच म्हणतात की आम्ही पुत्र मोहाने ग्रस्त आहोत. आम्ही त्यांच्या भविष्या संबंधात विचार करीत नाही. नाही स्वामी, कैकेयी आपल्याला भ्रमित करत आहे. तिला राम लक्ष्मणाची काहीच चिंता नाही आहे. तिच्यासाठी आश्रमच आपल्या कुमारांचं भविष्य आहे. नाही देवी कौसल्या, यात महाराणी कैकेयींचा काही दोष नाही. त्यांचे विचार आमच्यापासून भिन्न आहे. त्या कुमारांना योद्ध्याच्या रूपात पाहू इच्छित आहे. म्हणूनच तर त्यांनी राम आणि लक्ष्मणाला महर्षींबरोबर जाण्याचं समर्थन केलं होतं. का त्यांना भरताची चिंता नव्हती? मग त्यांनी भरताचं नाव का नाही घेतलं? का त्या भरताला योद्ध्याच्या रूपात बघू शकत नाहीत का? आपणास जे समजायचं ते समजा, परंतु ती आम्हाला
आमच्या राम आणि लक्ष्मणापासून दूर करू पाहत आहे. किती कठोर आहे ती. यातून त्यांना कोणता लाभ होणार आहे महाराणी कौसल्या? हे तर तीच जाणे स्वामी. पण जेव्हापासून आपले कुमार इथून गेले आहेत ती अत्यंत प्रसन्न असते. ती तर कधी कुमारांना बोलवण्याचा विषयही काढत नाही. एके दिवशी तर तिने हेही सांगितले की जर आपणास आपल्या कुमारांची चिंता आहे तर त्यांना तिथेच विश्वामित्रांच्या आश्रमात सोडून द्या. किती निर्दयी आहे ती. देवी कौसल्या, भगवंत शिवांच्या कृपेने जे काही होईल ते शुभच होईल. आपले राम लक्ष्मण जिथे कुठे असतील सकुशल असतील आणि उचित समयी ते आपल्याकडे परत येतील. संकटमोचन जय हनुमान. गुरुदेव, गुरुदेव, प्रणाम. गुरुदेव, यशस्वी भव. आपण आमची का आठवण केली गुरुदेव? होय कुमार, मिथिलापती महाराज जनकांनी आपली पुत्री सीतेच्या विवाह करता एका धनुष्य यज्ञाचे आयोजन केले आहे आणि या यज्ञात त्यांनी आपल्याला आमंत्रित केले आहे. गुरुदेव, तिथे खूप सारे ऋषी महर्षी एकत्र येणार आहेत. होय कुमार लक्ष्मण, ऋषी महर्षींबरोबरच अनेक राजकुमार देखील येणार आहेत आणि त्या राजकुमारांमध्ये तुम्ही दोघेही असणार आहात. गुरुदेव, तिथे आम्हाला राक्षसांपासून धनुष्य यज्ञाचे रक्षण करायचे आहे. नाही कुमार, आपण त्या यज्ञात अतिथी असणार आहोत आणि त्या यज्ञामध्ये तुम्हा दोघांनाही एक नवीन अनुभव मिळेल. गुरुदेव, या यज्ञाचे नाव धनुष्य यज्ञ का ठेवले आहे? याकरता की मिथिलापती जनकांची पुत्री सीतेचा विवाह त्याच्याशीच होईल जो त्या विशेष धनुष्यावर प्रत्यंचा चढवेल. ते काही दिव्य धनुष्य आहे गुरुदेव. होय कुमार राम, ते साक्षात महादेव शिवांचे धनुष्य आहे. रोचक कथा आहे गुरुदेव. त्या धनुष्याला पाहणे आमचे सौभाग्य असेल. प्रजापती ब्रह्माचे वंशज
त्रिलोक विजयी लंकेश रावण गंधर्वराज मित्र वसुजा स्वागत समारंभाने प्रसन्न झालो हो, धन्य झालो, ज्याच्या केवळ उपस्थितीने देवलोकात थरकाप होतो, ज्याच्या एका हुंकाराने पृथ्वी दोलायमान होते, ज्याच्या पराक्रमापुढे देवता पण भयभीत होऊन सैरा वैरा पलायन करू लागतात, त्या लंकेश रावणाचा सन्मान करून गंधर्वराज मित्र वसूंनी राक्षस संस्कृतीवर आपला विश्वास प्रकट केला आहे। आणि हे सिद्ध केलं आहे की या भूलोकाचे रक्षण जर कोणी करू शकत असेल तर ती राक्षस संस्कृती आहे, केवळ राक्षस संस्कृती। कदाचित गंधर्ववासियांना हे माहित नाहीये की हा लंकेश रावण लंकेपासून इथवर आर्यांच्या अत्याचाराची सूचना ऐकून इथे आला आहे। वैजयनपुरी महाराज शांबर यांचे राज्य होते, आर्यांचे राजे देवदास ने त्यांचा वध केला। माहिती आहे का केला? त्यांचा वध केवळ एवढ्या करता केला कारण ते केवळ राक्षस जातीचे होते, राक्षस जातीचे। महाराज शांबरांच्या पत्नी आमच्या पत्नी मंदोदरीच्या मोठ्या भगिनी आहे, ज्या या समयी एका विधवेचे जीवन व्यतीत करत आहे। मी लंकेश रावण ज्या आर्यांची मनमानी सहन करणार नाही, नाही सहन करणारी आर्यांचा अत्याचार। लंकेश रावण आर्यांची मनमानी थांबवायला आला आहे। लंकेश रावण आपण चिंता करू नका, गंधर्वराज सदैव आपणा सोबत आहेत, शिवाय पूर्ण सेना आपलीच सेना आहे। गंधर्वराज मित्र वसू, आमास आपण आणि आपली सेनेची साथ नाही तर केवळ आपले समर्थन हवे। कदाचित आपणास हे माहित नाही की आम्ही आपल्या तप त्याग आणि योग बळाने या सृष्टीमध्ये सर्व शक्तिमान होण्याचे वरदान प्राप्त केले आहे। लंकापती लंकापती लंकापती। आम्हाला सूचना मिळाली आहे की लंकापती रावण महादेव शिवांचे वरदान प्राप्त करून विश्वविजयाकरता निघाला आहे। अशामध्ये ही आशंका प्रबळ होते की तो किष्किंधावरही आपला अधिकार प्राप्त करण्याची चेष्टा करू शकतो। मी पण ऐकले आहे लंकापती रावणांच्या संबंधात, साक्षात काळाला पराजित केले आहे त्याने। त्या महाबलीने यमास पराजित करून यमलोकावर आपला अधिकार प्राप्त केला आहे। त्याला पराजित करणे कोणासही संभव नाही। तो कुणावरही विजय प्राप्त करू शकतो, अशात तो अवश्य किष्किंधावर अधिकार मिळवण्याचा प्रयत्न करेल। सुग्रीव, आपल्याला किष्किंधा प्रति चिंतित व्हायची आवश्यकता नाही आहे। वालीचा युद्धात कोणीही पराभव करू शकत नाही, तो खूपच बलाढ्य आहे। आपण असे नका बोलू रिच्छराज जांबुवंत, जर आपली आज्ञा असेल तर मी खरच त्या वालीचा वध करू शकतो। हनुमान, मला माहित आहे की तू खूपच बलशाली आहेस,
परंतु भविष्याचे निर्धारण मनुष्याच्या जन्मापासूनच होत असते, ज्याला बदलणे असंभव आहे। आपणास काय म्हणायचे आहे ऋच्छराज? म्हणजे मी माझे संपूर्ण जीवन असे अज्ञातवासात व्यतीत करत राहणार? मी माझी भार्या रोमाला भ्राता वालीच्या बंधनातून मुक्त नाही करू शकणार? मी किष्किंधाच्या प्रजेसमोर स्वतःला निर्दोष सिद्ध नाही करू शकणार? ऋच्छराज, हनुमानांचे इकडे येणे आमच्या करता कसे उपयुक्त आहे? काय हनुमानांचे येथे येणे व्यर्थ ठरेल? काय हनुमान आमची कोणतीही सहायता नाही करू शकणार? आपण अधीर होऊ नका महाराज सुग्रीव, हनुमानाचे येथे येणे सुनियोजित आहे। हनुमान प्रत्यक्ष रूपात आपली सहायता भलेही ना करो, परंतु आम्ही त्याच्या सहाय्यतेशिवाय सफल देखील होणार नाही। त्याचप्रमाणे हनुमान असताना तुम्हाला वालीपासून भयभीत व्हायची काहीच आवश्यकता नाहीये। परंतु ऋच्छराज, आम्ही वालीचा वध का नाही करू शकत? तो काय एवढा बलशाली आहे? वाली देवाधिदेव महादेवांचा परमभक्त आहे, त्याला चतुरानंद ब्रह्मांचा आशीर्वाद प्राप्त आहे। जो कोणी त्याच्याशी युद्ध करेल त्याची अर्धी शक्ती वालीला प्राप्त होईल। तर मग आम्ही काय करायला हवे ऋच्छराज? आपण प्रभू श्रीरामांची प्रतीक्षा करायला हवी। ते स्वयं इथे येऊन तुमच्या कष्टांचे निवारण करतील। ऋच्छराज, आपण सांगितले की भ्राता वालीला जिंकणे असंभव आहे, तर मग अशात प्रभू श्रीराम आमची काय सहायता करतील? नाही महाराज सुग्रीव, माझ्या श्रीरामापेक्षा या सृष्टीत कोणी मोठं नाही। बल बुद्धी आणि विद्येचे स्वामी आहेत प्रभू श्रीराम। परंतु हनुमान, श्रीराम इथे काय येतील? ऋच्छराज सत्य सांगत आहेत महाराज सुग्रीव, प्रभू श्रीराम इथे अवश्य येतील। त्यांनी आम्हाला वचन दिले आहे, म्हणून ते उचित समयी अवश्य येतील। आता तू आपल्या गृहप्रदेशास जायला हवे। प्रभू, मी आपणास सोडून कुठे नाही जाणार। हनुमान, मला तुझी आवश्यकता आहे, परंतु आता तुला जायला हवे। समय येईल तेव्हा मी स्वतः तुला येऊन भेटेन, आणि मी तुला हे वचन देतो की जेव्हा आपण पुन्हा भेटू तेव्हा कधीही विभक्त होणार नाही। हनुमान, आमच्या भुजांमध्ये इतकी शक्ती आहे जी पाषाणाला सुद्धा खंड खंड करू शकते। आम्हाला केवळ आपणाकडून एवढेच जाणून घ्यायचं आहे मित्र वसु, की या लोकात असा कोणी आहे जो आमच्या शक्तीचा सामना करू शकेल? क्षमा करावी महाराज, आपला सामना तर या जगतात कोणीच करू शकत नाही, परंतु एक आहे जो आपला सामना करू शकतो। मित्र वसु, कोण आहे तो? कोण आहे तो आत्ताही लंकेश रावणासमक्ष आव्हान बनून उभा आहे?
किष्किंधापति वाली। किष्किंधापति वाली? होय लंकेश, किष्किंधापति वाली जो अत्यंत बलशाली आणि अजेय आहे तो आपला सामना अवश्य करू शकतो। तर तो किष्किंधापति वाली माझा परशुचा प्रहार सहन करू शकेल? नाही लंकेश, कदापि नाही। परंतु आपण त्याच्या सोबत मैत्री करू शकता, जी अत्यंत लाभदायक आहे। त्याच्या सहाय्यतेने आपण संपूर्ण वानर प्रदेशावरती आपला अधिकार गाजवू शकता। परंतु आम्ही मित्रता केवळ त्याच्याशीच करतो जो शक्तीमध्ये लंकेश रावणास समान असतो। हे तर तेव्हाच ज्ञात होईल जेव्हा तो समक्ष आपणा समोर असेल। तो दिवस अतिशीघ्र येईल मित्र वसु, जेव्हा किष्किंधापति वाले लंकेश रावणा समक्ष येईल। जोपर्यंत तुम्ही दोघे महर्षी गौतमांची पूर्ण कथा ऐकत नाही तोपर्यंत तुम्हाला शांतता लाभणार नाही।